अमरावती विभागीय मंडळ, आज दिनांक 22/5/2024 रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी नीलिमा टाके, विभागीय सचिव तथा विभागीय अध्यक्ष अमरावती विभागीय मंडळ अमरावती. आज जो निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये अमरावती विभागाचा निकाल हा 93.00% हा जाहीर झालेला आहे. याकरिता सर्व परीक्षार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करते, त्याचप्रमाणे त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक आणि परीक्षेच्या कामी जे जे समाज घटक या परीक्षेमध्ये सहभागी होते त्यासोबतच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांचं सर्वांचंसुद्धा अभिनंदन व्यक्त करते. निकाल बघता, निकालाचं वैशिष्ट्य बघता, दरवर्षीच्या तुलनेने मुलींचं प्रमाण हे उत्तीर्णतेचं जास्त आहे. यावर्षी अमरावती विभागीय मंडळामध्ये 3.80% विद्यार्थिनीचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे जास्त असून विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या तुलनेने कमी असल्याचं आढळून दिसून येते. सुमारे 7% विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये अपयशी ठरलेले दिसते, परंतु अशा विद्यार्थ्यांनी कुठेही खचून जाऊ नये. तर आगामी होणारी जी परीक्षा आहे इयत्ता 12वीची जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जी होते, तर या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जरूर प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं. परीक्षेच्या कामी ज्या ज्या घटकांनी या सर्व रिझल्टपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे या सर्व घटकांचं मी आभारसुद्धा या निमित्ताने व्यक्त करते. जे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. परंतु हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करते की या यशाने आपल्याला थांबायचं नाही, तर असंच यश हे पुढील आपल्याला भावी आयुष्यामध्ये संपादन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे किंवा जी संपादनुक अपेक्षित होती ती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्यमंडळाने सुविधा दिलेली आहे. विशिष्ट एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही तर अशा विषयासाठी आपण पुनश्च या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकता आणि जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ट होऊन विशेष मेहनत करून त्या विषयामध्ये गुण संपादनुक घेऊ शकता. एखाद्या विद्यार्थ्याला जर ओव्हरऑल पूर्ण परीक्षेचा रिझल्ट जो लागलेला आहे तो त्याला अपेक्षेपेक्षा कमी वाटत असेल तर संपूर्ण विषयामध्ये सुद्धा असे विद्यार्थी प्रविष्ट होऊन पुढील जे गुण आहे ते आपण वाढवू शकता, परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि त्यांनी ही परीक्षा देऊन आपली संपादनुक ती श्रेणीसुधार किंवा विषयसुधार गुणसुधार यामध्ये ते सहभागी होऊन परीक्षा हे देऊ शकतात. सर्व विद्यार्थ्यांचं या निमित्ताने अभिनंदन. पुढील त्यांच्या भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या वाटचाली ह्या सुखकारक, यशदायी आणि आनंदमयी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.